नमस्कार, मी शैलेश पांडे, महाराष्ट्र न्यूज 7 च्या टॉप 10 न्यूज रीडिंग मध्ये आपले स्वागत करतो। बघूया काही 10 महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा। मुंबई जिल्हा बँकेच्या 4 जागांसाठी आज मतदान होणार असून एकूण 8 उमेदवार रिंगणात आहे। बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 17 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उरलेल्या 4 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। वैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देशात हळबळ व्यक्त केली जात असतानाच आता वैष्णोदेवी इथून कोरोनाबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे। येथील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठात कोरोना विषाणूने शिरकाव केला असून 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान खबरदारी म्हणून पुढील आदेशांपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी तूर्तास लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी स्पष्टोक्ती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केली। राज्यात जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल त्या दिवशी लॉकडाऊन लागू होईल असे त्यांनी स्पष्ट केले। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात रंगलेलं लेटर वॉल महाराष्ट्रानं पाहिलं आहे। हे प्रकरण ताजं असतानाच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिल्याची चर्चा आहे। मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी आता आदेश ह्याचे राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहे। मुंबईत महापालिकेच्या आश्रय योजनेत 1844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा आहे आणि काही नगरसेवकांनी पण केलेला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोकटोक कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। 2021 साल सरले पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरून देखील त्यांच्यावर टीका केली आहे। राऊत म्हणाले की महागाई बेरोजगारीवर उपाय नाही। पंतप्रधान मोदींसाठी 22 कोटींची नवी मर्सिडीज बेंझ गाडी आता खरेदी केली गेलेली आहे, त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे असं राऊत यांनी म्हटलं। सध्या सुरू असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय MCAने घेतलाय। यात 25 वर्षातील शालिनी भालेकर ट्रॉफी आणि माधव मंत्री ट्रॉफी या महत्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे। मुंबईत सध्या कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे MCAच्या टूर्नामेंट कमिटीने हा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणानंतर मलिक यांनी NCB अधिकाऱ्यांवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोपांची मालिका लावली, त्यानंतर आता नववर्षातही आरोपांची हीच मालिका सुरू राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन NCBतील गैरप्रकार उघड करणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिलाय। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये चक्क 500 फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली अतिशय वेगाने सुरू आहे। याबाबत महापौर सतीश कुलकर्णी आज महापालिका आयुक्तांना पत्र देणार आहे। विशेष म्हणजे येणाऱ्या महासभेत त्यावर प्रस्ताव सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 27,553 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 284 रुग्णांचा मृत्यू झालाय। लुकाछुपी 2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये विकी कौशल आणि सारा अली खान यांनी वापरलेल्या बाईकचा नंबर बनावट असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याचा आता पोलीस तपास करत आहे। तर वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पुढील बातम्यांसाठी व ताज्या अपडेट्ससाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।